अगं हो तिकडे तुला कळत नाही का देवापशी जाती? किती वेळ सांगायचं तुला? तिथे तडपडू नको हो बाजूला. उरक पटकन हो शाळेत. डॉक्टर वर्षा टिळेकर या मासिक पाळीच्या संदर्भात तुमच्या ज्या अडचणी असतात त्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत. तर सर्वात प्रथम आपण संत जिजाबाई कन्या विद्यालय देहू मार्फत आपण डॉक्टरांचं स्वागत करूया. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा टिळेकर. कशा आहात सगळ्याजणी? चला तर मग आज मी एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. वाढत्या वयाबरोबर आपल्या शरीरात बरेच बदल होत असतात. अशा वेळेला आपल्या याच किशोरवयात आपल्या शरीरातून नियमित रक्तस्राव व्हायला सुरुवात होते. यालाच आपण मासिक पाळी म्हणतो. आणि या मासिक पाळीविषयी आपण सगळ्यांसमोर बोलायला लाजतो. आपल्याला काही अडचणी येतात, आपल्याला काय या वयात या काळात काय काळजी घ्यावी, काय घेऊ नये किंवा काय करावं काय करू नये हे समजत नाही. आणि या शंकांचं निरसन तुम्हाला तुमचं या शंकांचं निरसन करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. हो तिकडे तुला कळत नाही का देवापशी जाती? किती वेळ सांगायचं तुला? तिथे तडपडू नको हो बाजूला. तर मुलींनो, आज आपण मासिक पाळी याविषयी चर्चा केली. मासिक पाळी संदर्भात तुम्हाला ज्या शंका होत्या त्यांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न केला. पण असा संवाद तुम्ही घरच्यांसमोर करायचा आहे. आपल्या वडिलांशी, भावाशी मनमोकळेपणाने याचा संवाद साधायचा आहे. म्हणजे त्यांनाही तुमच्या वेदनेची, आपल्या वेदनेची जाणीव होईल. आणि तुम्ही याविषयी मोकळेपणाने बोलला तर त्यांनाही समजेल यांना काय प्रॉब्लेम असतात ते. बोलाल ना मोकळेपणाने? सावली पडती हो बाजूला. शिवानी, आम्ही नदीकडे चाललेचं. नदीवर जायचं नाही. कळत नाही तुला, या दिवसात जात नाही नदीला. तू जा, ती नाही येणार. पोटात खूप दुखतय. अगं दुखतय ह्या दिवसात पोटात? अगं पण खूपच दुखतय ग. दोन दिवस कळ काळ राहील दुखायचं. अगं पण ही पाळी दर म्हणलेच येते ग. गप्प बस सांगतेत ना तुला. का? पप्पा आणि भाऊ बसले नाही तिथं, कशाला बोलती त्यांच्या समोर. मग काय झालं कळू दे ना त्यांनाही. गप्प बस सांगतेत तुला. काय झालंय? काय म्हणते ताई? तुला काय करायचंय? तुझा अभ्यास कर पुढं गपचूप. मधी लक्ष घालू नको इथं आमच्यात. का कळू दे ना त्यांनाही. बायकांना काय त्रास होत होते त्यांच्या समोर बोललंच नाही तर त्यांना कसं कळेल? गप्प बस म्हणतेत ना तुला, ऐकायला नाही येत. मग काय झालं? मी पाळी बदल. बस गप्प बस, किती वेळा सांगायचं तुला? कळत नाही का एकदा सांगितलेलं? शाळेत हे शिकवतात का तुला? गप्प बस गप्प बस. तू गप्प बस आई, समाजाच्या परंपरेमध्ये तू बांधली गेलीस. मी नाही. घरच्या पुरुषांसमोर बोलू शकत नसू तर त्यांना दोष देऊन तरी काय फायदा? मी समाजाच्या प्रार्थना नाही मानत. मी बोलणारी, मी पाळी बद्दल बोलणारी, मग समोर पुरुष असू किंवा स्त्री. म्हणून नाही तू गप्प बस.